नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. मला बऱ्याच बहिणींचे कमेंट आले, आमचे फॉर्म अप्रूव्हल झाले पण अजून पैसे जमा झाले नाही, काय करावे, कधी येणार, अडचण काय, ही सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास मला नक्की कमेंट करा व अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहेत पण बऱ्याच बहिणींचे मला कमेंट आले की आमचे फॉर्म सर अप्रूव्हल झाले पण अजून पैसे जमा झाले नाहीत, नेमकं काय करावं. तर प्रथमतः तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे चेक करावं लागेल. आता ते आधार कार्डला मोबाईल नंबर कशाप्रकारे चेक करायचं, तर दोन पद्धती आहे. तुमच्याकडं जर समजा स्क्रीनवर दाखवलेल्याप्रमाणे आधार कार्ड असेल तर या ठिकाणी आधार कार्डचा जो पत्त्याचा भाग आहे त्या पत्त्याच्या भागाच्या ठिकाणी तुम्हाला हा मोबाईल नंबर दिसत आहे. स्क्रीनवर बघा, हा जो काही मोबाईल नंबर असेल तोच मोबाईल नंबर लिंक असेल. आता जर समजा तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही ही पद्धत, आता जर समजा तुमच्याकडं दोन पद्धतीचे आधार कार्ड असतात, एक पुढची बॅक साईड आणि दुसरी पाठीमाग फ्रंट साईड, दोन पद्धतीचे असतात. तर हे जे आहेत ते लॅमिनेशन केलेलं असतं त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर मोबाईल नंबर दिसत नाहीत. पण अशा प्रकारचं जर लांबलचक मोठंच्या मोठं तुमच्याकडे आधार कार्ड असेल ते पोस्टानं येतं, त्या आधार कार्डवर तुम्हाला मोबाईल नंबर दिसतो. जर त्या ठिकाणी मोबाईल नंबर नसेल तर समजायचं तुमचा मोबाईल नंबर त्या आधार कार्डला लिंक नाही. त्यामुळं प्रथमतः जर मोबाईलला आधार नंबर लिंक नसेल तर आधार नंबर लिंक करून घ्या. मोबाईल नंबर दिसत नाही पण काही काहींचे मोबाईल नंबर हे आधारला लिंक असतात. तर मोबाईलला आधार नंबर लिंक आहे का नाही हे कसं पाहायचं, तर प्रथमतः तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा पी सी मधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउझर ओपन करायचं आहे आणि तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे. ही लिंक ओपन करायची, ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. तुम्हाला इथं खाली यायचं आहे, हे बरेचसे इथं मेनू आहेत, या मेनूमध्ये आल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं चेक व्हॅलिडिटी, चेक आधार व्हॅलिडिटी हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. तर मित्रांनो, इथं तुमचा जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे, खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि प्रोसीड या बटणावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं इथं आधार कार्ड नंबर दाखवला जाईल. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं एज दाखवलं जाईल. एज नंतर तुम्हाला खाली इथं तुमचं जे काही जेंडर असेल ते जेंडर तुम्हाला दाखवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट दाखवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा इथं मोबाईल नंबर दाखवला जाईल. आता हा मोबाईल नंबर दाखवत असताना तुमचे शेवटचे मोबाईल नंबरचे 3 अंक तुम्हाला फक्त इथं दाखवले जाईल. आता हा मोबाईल नंबर तुमच्याकडे जर अस्तित्वात असेल तर हा मोबाईल नंबर लिंक करायची गरज नाही. जर समजा हा मोबाईल नंबर तुमच्याकडनं हरवला असेल किंवा गहाळ झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचं आहे. आता हा आधारला मोबाईल नंबर लिंक कुठे करायचा, तर तुमच्या माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन करायचा आहे. 24 तासांमध्ये तुम्हाला, 24 तास पण लागणार आहेत मित्रांनो, 12 तासांमध्ये ऑलरेडी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक होऊ शकतो. आता जर समजा तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल आणि तुमच्या आता खात्याला किंवा तुमच्या आधारला कोणतं जे बँक आहे ती लिंक आहे ते बघायचं आहे, त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला दिलेलीच आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्यामुळे परत तुम्हाला ही ओपन करायची. ओपन केल्यानंतर इथं लॉग इन नावाचं जे काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो. इथं ओपन झाल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला न चुकता जसाच्या तसा आहे तो टाकायचा आहे. मित्रांनो, आधार नंबर टाकत असताना काय करायचं आहे की तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे का नाही तो अगोदर चेक करायचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही चेक करायचं आहे. चेक करत असताना तुमचा जो काही आधार नंबर मोबाईल नंबर लिंक असेल आणि तुमच्याकडे जो मोबाईल नंबर चालू स्थितीत असेल तर तुम्ही इथं करू शकता मित्रांनो.
आधार नंबर आणि कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉग इन विथ ओटीपी या बटनावर क्लिक करायचं. आता तुमच्या आधारला जो मगाशी तुम्ही मोबाईल नंबर बघितला होता त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ओटीपी टाकण्यासाठी तुम्हाला बरोबर 60 सेकंद मिळणार आहेत. त्या 60 सेकंदच्या अवधीत तुम्हाला तो ओटीपी टाकायचा आहे. अन्यथा 60 सेकंद ओलतून गेल्यानंतर तुम्हाला परत इथं रिसेंट नावाचा ऑप्शन दिसेल. तुम्ही रिसेंट या ऑप्शनवर क्लिक करू शकता जर तुम्हाला ओटीपी प्राप्त झाला नाही. आता हा ओटीपी कुठल्या मोबाईलवर येणार आहे तर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरच मित्रांनो तुम्हाला ओटीपी येणार आहे. त्यामुळं प्राप्त झालेला ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे. ओटीपी या ठिकाणी टाकून तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर मित्रांनो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमची सर्व डिटेल्स दिसेल, जसे की तुमचं इथं आधार कार्डची फ्रंट साईज असेल, आधार तुमचं नाव असेल मराठीमध्ये इंग्लिशमध्ये, जन्मतारीख असेल आणि तुमचं जेंडर असेल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर दाखवला जाईल. आता तुम्हाला इथं जर तुमच्या आधार कार्डची पाठीमागची बाजू बघायची असेल तर फ्लिप आधार कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुमची आधार कार्डची पाठीमागची बाजू तुम्हाला इथं दाखवली जाईल. आता या ठिकाणी तुमचं या ठिकाणी नाव असेल, तुमचा सर्व पत्ता असेल आणि आता परत तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं बरेचसे ऑप्शन तुम्हाला दाखवले आहेत. तसं तुम्हाला बँक सेडिंग स्टेटस हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. या ठिकाणी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल. आता मित्रांनो इथं तुमची KDC बँक तुमच्या आधारला लिंक आहे. आता ज्याप्रमाणे तुमचं आधार नंबर तुम्हाला इथं दाखवला जाईल, आधार नंबर दाखवल्यानंतर बँक नेम, तुमचं जे काही तुमच्या आधारला बँक ॲक्टिव्ह असेल किंवा चालू असेल ती तुम्हाला बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. बँक सेडिंग स्टेटस तुम्हाला इथं दाखवेल. तुमचं मित्रांनो बँक सेडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे येईल. आणि एक मित्रांना आणि बहिणींना विनंती आहे की तुम्ही फॉर्म भरतेवेळी जो काही अकाउंट नंबर दिला होता तोच अकाउंट नंबर किंवा त्याच अकाउंट नंबरची ही बँक तुमच्या आधारला लिंक असलेली पाहिजे. म्हणजे दोन्हीकडे सारखीच प्रक्रिया असली पाहिजे. तुमच्या आधारला अकाउंट नंबर लिंक असला पाहिजे, त्या पद्धतीनं तो ॲक्टिव्ह असला पाहिजे आणि तुम्ही फॉर्म भरतेवेळी जो काही अकाउंट नंबर दिला होता तोच अकाउंट नंबर या ठिकाणी म्हणजे तीच बँक या ठिकाणी असली पाहिजे. आता बँक सेडिंग स्टेटस हा जर ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला त्या योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि तुम्ही फॉर्म भरताना जो काही अकाउंट नंबर दिला होता त्याच अकाउंट नंबर वर पैसे मिळणार आहेत. नाहीतर तुमच्या आधारला बँक ॲक्टिव्ह वेगळी असणार आणि तुम्ही अर्ज भरतेवेळी दुसरा नंबर अकाउंट नंबर दिला असेल तर पैसे जमा होणार नाही. कारण पैसे जमा होण्यासाठी तुमच्या आधारला जो काही बँक लिंक आहे त्याच खात्यावर पैसे येणार आहेत. आता मित्रांनो मला एक सांगा किंवा बहिणीनो मला एक सांगा, तुम्ही फॉर्म भरतेवेळी तो जो तुमचा अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर टाकला पण तुमच्या आधारला जर अकाउंट नंबरच लिंक नसेल किंवा बँक लिंक नसेल तर पैसे येणार का? येणार नाही. आणि जर समजा तुमच्या आधारला बँक अकाउंट नंबर लिंक असेल पण तुम्ही अर्ज करतेवेळी अकाउंट नंबर दुसराच दिला असेल तरी देखील तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत. त्यामुळं ही महत्त्वाची बातमी किंवा ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे आणि ती बँक केचे डिटेल्स तुम्ही अर्ज भरताना भरले असेल तरच तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत. त्यामुळं जर तुम्ही फॉर्म भरतेवेळी जो अकाउंट नंबर दिला होता तो अकाउंट नंबर तुमच्या आधारला लिंक करायचा आहे. आता आपल्या आधारला घर बसल्या बँक कशी लिंक करायची त्यासाठीचा स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आपल्या या चॅनलवर तो उपलब्ध आहे किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे. आता जर समजा काही बहिणींचे इथं बँक सेडिंग स्टेटस आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे की बँक सेडिंग स्टेटस हे इनॲक्टिव्ह असेल तर ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. इनॲक्टिव्ह ज्यांचं असेल त्यांनी ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. निश्चितच मित्रांनो या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल तर मला नक्की कमेंट करा आणि तुमच्या काही शंका असतील त्या देखील मला नक्की कमेंट करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.